अरे तू भी मंत्री है ना, महसूल मंत्री, गप्पा रे ना भाव देऊन आमचे गावातल्या टपरीचं उद्घाटन असन तरी हेच पाहिजे, लग्न पत्रिकेत नाव यांचेच पाहिजे, सगळ्याचे सोय रे, चमचे दोन चार चमचे पुढं पळायला, म्हणलं आता पाण्यामध्ये हात धरी त्याका काय त्याच्यावर पाय द्या म्हणून म्हणून म्हटायला, तर शहाजी बापू पाटील भेटले, कुठला आहे पाहुणं, म्हणलं प्रवारा नगर, अरे बापरे, म्हणलं तुमच्या घाबाडामुळेच आम्ही 40 लोक ओके झालो, जस उंटाच पिल्लू गोजीरवाना असत, ते आपल्या घरात आलं की आपण सगळे गोळा होतो, सासू सासरे आई बाप बहीण भाऊ, आपल्याला आनंद होतो, पिल्लू खूप आकर्षक असत, या या आमच्या घरात या, सगळे बोलून घ्या, आदरातिथ्य करा, पण मग ते बाहेर जायचं नाव नाही घेत, तुमचं घर फोडल्याशिवाय ते बाहेर निघणार नाही, तेव्हा हा प्रवारा परिसर असा आहे, तुम्ही जागे व्हा, तुम्हाला मी कळकळीची विनंती करते, तुम्हाला जर गणेश वाचवायचा असेल तर तुम्ही जागे व्हा, तुमचे प्रत्येक गावात गट तट भाऊबंदकी द्वेष मत्सर जुने नवे असे कार्यकर्ते असतात, तुमचा भाऊबंद उभा असेल आणि तुमचा किती काटा असेल तरी त्याला मत द्या, त्याला खुन्नस म्हणून विरोध करू नका, तुम्हाला जर तुमची कामधेनू वाचवायची असेल तर तुम्ही हे बारीक गोष्टींकडे पाहू नका, तुम्ही नेत्यांकडे पहा, तुम्हाला गणेश वाचवायचा आहे म्हणून तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष द्या, व्यक्तिगत भांडण तंटे खुन्नस, मला बोलला नाही, मला बोलवलं नाही, जवळून गेला कंदुरीला जावायला बोलवलं नाही, व्याई आला तर पुरणपोळी केली, धोंडा केला, मी शेजारी बसलो होतो, हे काहीच मनात घेऊ नका, तुम्हाला जर हा विरोध संपवायचा असेल आणि यांचा जर ही हुकुमशाही थांबवायची असेल तर तुम्ही एकजूट करा, आणि प्रवाराचं काय सांगते, आम्हालाच घर घर लागलेली, सर्वांनी विरोधकांबद्दल बोलले, अरे विरोधकांबद्दल बरोबर बोलताना आधी सख्या शेजाऱ्यांना विचारा, घोगरे आम्ही लोणी खुर्दचे सख्खे शेजारी, तुम्ही घर घेतानी किंवा प्लॉट घेतानी विचारता लोकांना शेजार कसा आहे, शेत घेतानी वावर घेतानी विचारता शेजारी कसा आहे, आधी आम्हाला विचारा आमचा शेजारी कसा आहे, ते ह्या भ्रमात गेले की आपली लोणी बुद्रुक लोणी खुर्द असे गाव आहेत, हे लोणी खुर्द मध्ये कधी परिवर्तन होऊ शकत नाही, इथले सर्व नागरिक लोक आपल्या ताटाखालची मांजर आहेत, पण ज्या वेळेस आम्ही ग्रामपंचायत आणि सोसायटी घेतली त्यावेळेस तुम्हाला काय सांगू, सर्व सभासदांना सांगते, आमच्या माग तेव्हापासून हात धुवून लागलेले, एक नाही तीन, आमचाच कारखाना पाहायला परदेशी कोण जिमी आलेला आहे, म्हणजे आपलंच धड नाही, साऱ्या थड्यांवर हात ठेवायचे, इकडे गणेशकडे ठेवायचे, तिकडे राऊरीकडे ठेवायचे, सगळं आपल्याकडेच पाहिजे ना, आपल्याच घराकडे पाहिजे, पार सरपंच पासून तर आमदार की खासदारी मंत्र्यापर्यंत दुसरे कोणतंही व्यक्तिमत्व तयार होऊन द्यायचं नाही, गावातल्या टपरीचं उद्घाटन असन तरी हेच पाहिजे, लग्न पत्रिकेत नाव यांचेच पाहिजे, सगळ्याचे सोय रे, आम्ही पूजेला गेलो, आमची पूजा होती कुठं नाही तर ढणा 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 डीजे सुरू झाला, दादाचा म्हणजे दादाचा जन्म झालेला होता का नव्हता, निळवंड्याच्या वेळेस, आणि चमचे दोन चार चमचे पुढं पळायला, म्हणलं आता पाण्यामध्ये हात धरी त्याका काय त्याच्यावर पाय द्या म्हणून म्हणून म्हटायला, सर्वसामान्य लोक ज्याने विरोध केला, चुकला चूक म्हटलं, बरोबरला बरोबर म्हटलं, त्याच्या मागे लागायचं, लोणी खुर्द गावामधील सगळ्यात जास्त जमिनी प्रवारा कारखाना शैक्षणिक संस्था सगळ्या लोणी खुर्दचा शिवार आहे, माझे सासरे चंद्रभान दादा घोगरे
धनंजयराव गाडगीळ, अण्णासाहेब शिंदे, पीबी कडू पाटील, लांबखडे मामा, हे सगळे सगळ्यांनी तो कारखाना उभा केला. इतिहास तर असा बदलला का यांनी घरातूनच तो. आणि आम्हालाच सभासद ठेवलं नाही. म्हणजे ज्यांनी घाम गाळला त्यांनाच सभासद ठेवलं नाही. आणि ते प्रवरा मेडिकल ट्रस्ट होत, ते कडू पाटलांनी त्यांनी ट्रस्ट होत, तिथं आम्हालाच केस पेपर काढायला लाईनीत उभं केलं. हे कशामुळं झालं? तुमच्या आमच्यामुळं. याला कारणीभूत आपणच आहे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त हे असतो. तुम्हाला मी सांगते, माझ्या चुलती सांगोल्याच्या तिकडच्या आहे, असेच गेले माझे बंधू हो मी. तिथं शहाजी बापू पाटील भेटले. कुठला आहे पाहुणं? म्हणलं प्रवारांनो ग. अरे बापरे म्हणलं, तुमच्या घाबाडामुळेच आम्ही 40 लोक ओके झालो. मी म्हणलं तुम आमच्या घाबाड्यामुळं तुम्ही ओके झाले ना, आम्ही ओके झालो म्हणलं.